कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील नाणीस परिसरातील नरेंद्र महाराजांचा मठ बंद ठेवण्यात आलाय. मोठ्या संख्येनं भाविक आणि पर्यटक येत असतात, त्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील बावधन गावची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांनी काल भैरवनाथच्या नावानं चांग भलाचा जयघोष केलाय. नाशिकमध्ये कोरोनाचे 7 संशयित रुग्ण आढळून आलेत. या संशयितांचे रिपोर्ट समोर आलेत. 7 संशयितांपैकी 5 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, तर 2 रुग्णांचे रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरी हिंगोलीकरांनी कोरोनाची धास्ती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आता बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कोरोना व्हायरस संदर्भातल्या काही अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडल्यात. सांगलीच्या मिरजेत पोल्ट्री व्यावसायिकांनी चक्क फुकटात कोंबड्या वाटल्यात. या कोंबड्या घेण्यासाठी मिरजेकरांनी गर्दी केली आहे. कोरोनाच्या धास्तीने जायकवाडीच्या उजव्या कालव्यात 2 ट्रॅक्टर कोंबड्या फेकून देण्यात आल्या आहेत. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचं सावट असून याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय. कोरोना व्हायरस संदर्भात पसरवण्यात आलेल्या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत सापडले, त्यामुळे गोंदियातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी मदतीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुक्कुटपालन व्यावसायिकांनी हे आंदोलन केलंय. बुलडाणा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडून आंदोलन केलंय. कोरोनामुळे चिकनची मागणी प्रचंड घटली आहे, यामुळे पोल्ट्री चालकांचं मोठं नुकसान होत आहे. कोरोनाची दहशत पाहता चढ्या दराने मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पुण्यात कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे माळुंगेच्या महालक्ष्मी मेडिकल आणि कोथरूडच्या न्यू पूजा केमिस्ट या दुकानात बोगस सॅनिटायझरची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली आणि ठाण्यातल्या सगळ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे 22 वर्षांची परंपरा खंडित होणार आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सांगलीत होणारं 100वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलंय. 27 मार्च पासून सांगलीतून या नाट्य संमेलनाला सुरुवात होणार होती. मुंबईतल्या वरळी भागात भीषण अपघात झालाय. या ठिकाणी एका भरधाव कारने डिव्हायडरला धडक दिली. या तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. डहाणू नाशिक रोडवर लग्नाचा वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. गँगस्टर रवी पुजारीसह 6 टोळ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पश्चिम तसंच हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्लावाशी दरम्यान सकाळी 10:34 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.